मांद्रे येथील केशव मांद्रेकर यांना एका महिन्याचे 57 लाख रुपये विजेचे बिल आल्यानं त्यांना धक्का बसला. खात्याच्या कार्यालयात गेले असता त्यांना तांत्रिक कारणामुळे चूक झाली असल्याचं सांगण्यात आलंय. काल माका एक लायटीचे बिल येले, ते बिल अमाऊंट जर पळवलो जर पळवून माका शॉकच येलो. इतले माका बिल येलेत कशे, प्रत्येक महिन्याक माका 700-800 इतलेच बिल येता. काल हे बिल पळयले जाल्यार 57,37,285 रुपये येले. जाल्यार हांवें ते बील घेवन डिपार्टमेंटान गेलो, डिपार्टमेंटान चवकशी करपाक आगरवाड्या. जाल्यार ते हेड क्लार्क कोण बसता तेजे कडेन हांवें चवकशी केली, इतले बील कित्याक येयले. तेणी म्हाका सांगले, हांवें तेणी विचारले पण एवरेज बील कित्याक काय. तेणी म्हाका सांगले एवरेज हेजो अर्थ मिटर रिडर जेन्ना तुज्या घरा गेलो तेन्ना एक तेचो मिटर फॉल्टी आसतलो किंवा लायट गेल्ली आसतली, म्हणजे काय एवरेज मेळोंक ना. म्हणजे ते एवरेज येयले. म्हटलं ओके मान्य, एवरेज लायट गेल्ली असूंक शकता. जाल्यार म्हटले फाटले बील दाखयले ऑक्टोबराचे, जाल्यार हेजेर म्हटले वयर बरयल्लेच आहे पळय, रिडींग आसा बरयल्ल्या. मागीर एवरेज कित्याक काडली? तेणी म्हाका सांगले दुसरे कडेन येयलो तेजे कडेन, तो मोलो सिस्टम बीन हे चेंज जायना. जाल्यार आमी तुज्या करेक्शनाक घालता. करेक्शनाक घालता म्हणून हांवें तांकां विचारले कितले म्हयन्यांनी येतले, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्सान. जाल्यार म्हाका इतले अख्ख्या घराचे बील भरपाक जावचे ना. तेणी सांगले आमी बेगिनात बेगीन करता, फुडले म्हयने येता तुजे बील रेगुलर येतले अशें करता आमी. तेणी बील दवरूंक ना, बील तेंच्यानी म्हाजे कडेन परत दिले, रिटर्न दिले. आनी रिटर्न दिले जाल्यार म्हाका तेन्ना संशय येयलो, जर हेंच्यानी बील जर रिटर्न दिलें जाल्यार हे करेक्शन कशें करतले. म्हणून फक्त हांवें वॉट्सअप हे सीएमाचे ओएसडीक केल्ले, म्हजे माहिती खातीर इतले बील येयला म्हणून. ओके, त्याच्या उपरांत कितें एक्शन जालें दिसता. आयज म्हाजे कडेन सकाळी येयन फोन करून ते मिटर रिडराक धाडून बील घेवन गेला. तो ह्या पयली अशें केन्ना येयल्ले बील अशें केन्ना येवंक ना म्हाका. पण ही कोणाची मिस्टेक असते? ही मिस्टेक एक म्हणजे मिटर रिडराची हांव मिस्टेक म्हणना, कित्याक मिटर रिडर येता तो मिटराचो बॉक्साचो नंबर पळयता किंवा तो ओळखीचो आसलो जाल्यार नाव पळयता आनी बील दिता, तो अमाऊंट पळोवंक वचना. ओके, म्हणजे एक तर त्यांचे क्लेरिकल मिस्टेक असूंक शकता, प्रिंटिंग मिस्टेक असूंक शकता, किंवा ही ज्या एजन्सीक हे काम दिल्ले आहा ते एजन्सीचे असूंक शकता. जर त्या एजन्सीचे जर मिस्टेक आसा जाल्यार अशा एजन्सीक ब्लॅकलिस्टान घालपाक जाय गोवर्मेंटान. सध्या आम्ही मांद्रे मधला देऊळवाडा या ठिकाणी केशव मांद्रेकर यांच्या निवासस्थानी आहोत. आणि या निवासस्थानी केवळ हातावर मोजता येणारी अशी माणसं राहतात. आणि यांना तब्बल 57 लाख असं बिल आलेलं आहे. एका महिन्याचं 57 लाख रुपये बिल आलं. आणि एखाद्या वेळी जर कुणाला हृदयविकाराचा जर त्रास असेल आणि हे बिल बघितलं असेल तर त्याला झटका आला असता आणि त्यात गतप्राण झाले असती. अशी स्थिती आपले वीज विभागातर्फे जे आगरवाडा वीज विभाग आहे त्यांच्यामार्फत झालेली आहे. एवढं बिल येण्यामागचं कारण काय असेल त्या ठिकाणी नमूद केलेलं नाही. मागं त्यांना 700-750-800 रुपये बिल यायचं आणि आज अचानक एका महिन्याचं 57 लाख रुपये बिल आल्यामुळे त्यांना ते नाराजी व्यक्त करतात. त्यांनी आगरवाडा वीज उप केंद्राकडे जाऊन चौकशी केलेली आहे आणि त्यांनी जे आपलं बिल आहे हे बिल मुख्यमंत्र्याच्या ओएसडीपर्यंत सामाजिक माध्यमातून पोचवलेलं आहे. आणि केशव आपले मांद्रेकर यांच्याकडे संपर्क साधला असता अचानक हे बिल आल्यामुळे आपल्यालाही धक्का बसला. त्यामुळे बिल कसं भरणार आणि यामध्ये कशा प्रकारचं करेक्शन केलं जाईल त्यासाठी त्याने अभियंते आणि जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याकडे चर्चा केलेली आहे. आणि जे ओरिजिनल बिल आहे ते बिल ते न घेताच भविष्यात करेक्शन कशा पद्धतीनं केलं जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या मांद्रे मतदारसंघात आणि पर्याने पेडणे तालुक्यात विजेचा लपंडाव आहे आणि या लपंडावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे खणून रस्ते खणून अंडरग्राउंड केबल घालण्याचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने चक्क 57 लाख रुपये बिल या एका नागरिकाला दिलं जातं. त्यामुळे जे मीटर रीडर आहेत किंवा कार्यालयात बसून डिजिटल म्हणा किंवा ज्या एजन्सीला ही बिलं तयार करण्याचं कंत्राट दिलेलं आहे ते कंत्राट झोपी आहेत की झोपेचं सोंग घेऊन काम करतात. आणि एखाद्याला असं बिल येणं आणि अचानक
एखाद्याला जर हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जर तिथं गतप्राण झालेला त्याला नुकसान भरपाई कोण देणार? सरकार देणार की जी एजन्सी आहे ती देणार? सरकारने आणि वीज खात्याने, वीज विभागाच्या अधिकाऱ्याने याची गंभीर दखल घेऊन जे कोण मनमानी करून अशी बिलं देतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासासाठी. राज्य सरकारनं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याबाबत गोवा प्रदेश काँग्रेसनं अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. रोजगार मेळाव्यादरम्यान नियुक्त केलेल्या उमेदवारांना जॉब सिक्युरिटी असेल की नाही, तसंच रोजगार मेळावे फक्त खासगी नोकऱ्यांसाठीच का, सरकारी नोकऱ्यांसाठी हे मेळावे का भरवले जात नाही असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. तुम्ही असे सगळ्या एका जात्रा फेस्ट कसे करतात, तुम्ही लोक आमच्या युथांक फटयतात. तुम्ही जॉब फेअरच्या पयली कितले घेतल्या? एक जॉब फेअरच्या नावान तुम्ही सावंतवाडी सुद्धा थंयसर गेल्यात त्या लोकांनी घेवपाक. आमचे गोयचे तरणाटे, गोयची फॅमिली एटलिस्ट आपले घर चलोवपाक खंय ना खंय तडजोड करता, पण ह्या सरकाराक दोळे बंद केले. सिलेक्ट जाल्यार तांकां प्रमाणपत्र दिला. आता ही प्रमाणपत्र कोणाक दिल्या? आणि जेन्ना असे दीस वयतले तेन्ना 18,000, 5,000, 5,000सून 500 येले, 500सून खंयचो आनी झिरो वयतलो, आनी खंयसर वयता जाल्यार अनएम्प्लॉयड म्हणटा तो झिरो जातलो. कोणाक काय जॉब मेळचो ना, फक्त फकणाक उडयल्या. जॉब फेअर, आतां जॉब फेअर गूड आयडिया. जॉब फेअरान ओपनली कोण तरी स्टॉल घालता, कोण एम्प्लॉयर कोण तरी येता, कोणाक तरी एक एम्प्लॉयमेंट मेळोवंक शकता. हाजे पयली एक जॉब फेअर जाल्लो हांगा तालिगांव कम्युनिटी सेंटरान, ताजी डेटा अवेलेबल ना. कितले लोक आयिल्ले, कितले लोकांक एम्प्लॉयमेंट मेळ्ळो, आनी मेन मुद्दो आमी ताजे कडेन मांडला म्हणटा तो जॉब सिक्युरिटी. फाल्यां जर ह्या प्रायवेट सेक्टरान कोण कामाक लागलो जाल्यार तो कितलो दीस उरतलो? तो आपूण म्हणून राजिनामो दिवन वयतलो काय तुमी ताका काडटले? ताजे कडेन स्किल कितें आसतली? हे सगळो डेटा बेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाजाल्यार बेश्टेच आंकडे, तो म्हणटा 5,000 जाणांक जॉब मेळ्ळे, मागीर दुसऱ्या दिसाक 500 जाले, मागीर 50 जातले. हाजेर एक कॉम्प्रिहेन्सीव डेटा आसपाक जाय. लास्ट म्हणटा ते सक्सेसफूल जॉब फेअर प्रायव्हेट सेक्टरानूच कित्याक जावपाक जाय? गव्हर्मेंटाच्यो जितल्यो नोकऱ्यो आसा ताजे जॉब फेअर कित्याक जावं नये? भितरल्या भितर आमदाराच्या लेवलाचेर, मिनिस्टरांच्या लेवलाचेर भितरल्या भितर ज्यो नोकऱ्यो दिवन मेकळे जाता ते ओपनली ट्रान्सपरंट जावचे. आतां ताजे वयल्यान आमी ताका सांगला स्टाफ सिलेक्शन कमिशन, हे ह्या दिसांनी चर्चेन आसा. हे कितें चडशे गोंयकारांक खबरूच ना. स्टाफ सिलेक्शन कमिशन पळय म्हणटा तो कायदो काडून 2018 हे स्थापीत केल्लें की सगळ्या डिपार्टमेंटांनी कॉमन एग्जाम करून नोकऱ्यो दिवच्यो म्हणून. कोणें बंद केलें? हे आज हो प्रश्न कोणूच विचारिना. 2020 ताणें एमेंडमेंट काडलो आनी हे स्टाफ सिलेक्शन कमिशन बंद उडयलें. आनी भितरल्या भितर सगळ्यो नोकऱ्यो दिवन आतां ते इलेक्शनाच्या टायमार मेकळे जाल्ले आसा. आनी आतां चर्चेन येता की स्टाफ सिलेक्शन कमिशनाक आमी स्टाफ दितले, आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन नेमतले, मदीं कित्याक बंद उडयले? होय लोकां मुखार आज प्रस्न ताणें आन्सर करपाची गरज आसा. सो फायनली सांगपाचें म्हणल्यार यूथ जे शिकल्या गोंयचे, हांचो फुडार कसो तुमी फुडें व्हरता हो मेन चर्चेन आमी आज इश्यू हाडलो. प्रायवेट सेक्टरान तुमकां खबर आसा, तुमी चडशे मिडिया खंयच्या ना खंयच्या प्रायवेट सेक्टरानूच काम करता. जॉब सिक्युरिटी नंबर 1, फेअर लायले, फेरी लायली आनी जॉब दिले आनी अजाणून भुरगे उरले तांचे कितें जातले? जॉब दिले उपरांत तांकां सिक्युअर करतले तुमी? तांकां फुडार आसतलो? तांचे इन्क्रिमेंट कशे जातले? तांकां मिनिमम वेजीस कितल्यो मेळटल्यो? ते सॅटिस्फायड आसतले हे जॉब घेवन? हो इश्यू आमी आज लेबर कमिशनरा कडेन मांडला. आमी समजता तो आपल्या सरकारा कडेन घालतलो म्हणून, पूण चड करून डेटा बेज अजून ना. हाज्या पयलीं कितें जाल्लें, हाज्या फुडाराक कितें जातलें? RTI घालतले ना? आमी ताका सांगला RTI कितें, RTI डॉक्युमेंट घेवपाक. पूण आमी एज अ शिश्टमंडळ वचून ताचे कडेन सांगला की हो मुद्दो इम्पॉर्टंट,